आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली येथे रास्त भाव दुकानदार यांच्या प्रलंबित मागण्याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे पुणेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. गेले 8 दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांचे आमरण उपोषण चालू आहे. या आमरण उपोषणामध्ये प्रमुख मागणी दुकानदारांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे. BPL, PKL आणि AAY ही योजना समाजातील काही जनतेकरता आहे. ही सर्व योजना बंद करून शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना एक समान धान्य वाटप करावे व गहू दर 12 रुपये असावा, तांदूळ दर 18 रुपये दराने सर्व जनतेला देण्यात यावे असे मागणे मान्य करण्यात आल्या. यानिमित्ताने आज रास्तभाव दुकानदार ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल, जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, राज्य कार्याध्यक्ष महम्मद सतारमेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सदलगे, प्रभाकर कुरळपकर, महादेव कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनेक वेळा मोर्चा आंदोलन सादर केलेले आहे, त्याकरिता आजपर्यंत शासन कुठल्याही बाबत मोर्चाबद्दल दखल घेतलेली नाही आहे. आणि या मोर्चेचं दखल घेऊन महाराष्ट्रातील 55,000 केरोसिन परवाना धारकांना, 50,000 रेशन दुकानदारांना न्याय मिळण्यासाठी, त्यांना मान उंचवण्यासाठी उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर दुकानदारांना न्याय देण्यात यश मिळावं हीच आम्ही संकल्पना असल्यामुळे या आंदोलन यापुढे असेच चालू होणार. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन यांच्या संयुक्त निर्णयाद्वारे 1 एप्रिल पासून धान्य भरणारही नाही आणि धान्य वितरणही करणार नाही अशी आंदोलनाची भूमिका आहे. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन चालू आहे. गेले 8-10 दिवस झाले, एप्रिल महिन्याचा माल कुणीच भरलेला नाही जिल्ह्यामध्ये. आणि काल एक तारखेपासून धान्य उचलणार नाही आणि धान्य वितरण करणार नाही अशी भूमिका असून जिल्ह्यामध्ये एकाही दुकानदाराने धान्य भरलेलं नाही आहे. हे आंदोलनासाठी प्रमुख मागण्या अशा आहेत आपल्या की राज्यामध्ये अन्न महामंडळ स्थापन करावं, रेशन दुकानदार राखेल पाहुणदारांना पगार चालू करावा, या दोन महत्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची दखल गव्हर्नमेंटनं घेतली नाही. सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या निर्णयानुसार वाजवा समितीनं रेशन दुकानदारांना पगार द्यावा, आपल्या महानगरपालिकेमध्ये 57,000 रुपये पगार द्यावा, नगरपालिकेमध्ये 52,000 रुपये द्यावा आणि कवर्ग नगरपालिकेमध्ये 42,000 रुपये पगार द्यावा अशी भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतली, वाजवासाठी घेतली. पण त्यांच्या आधारे अजून शासनानं काही दखल घेतली नाही म्हणून या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन चालू आहे.